बजाज नगरातील मोरे चौकालगत असलेल्या रेणुका कॉम्प्लेक्सच्या व्यावसायिकांनी एमडीसीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होऊन किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले होते. सध्या एमआयडीसीकडून बजाज नगर येथील अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी एमआयडीसीने मोरे चौकातील रेणुका कॉम्प्लेक्समधील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र अतिक्रमणधारकांनी या नोटीसला दाद न दिल्याने एमआयडीसीने बुधवारी सकाळी 11 अतिक्रमणधारकांवर धडक कारवाई करून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली. यावेळी अनेक अतिक्रमणधारक व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यात पुढाकार घेतला. मोरे चौकात सुमारे 2 दशकांपूर्वी रेणुका कॉम्प्लेक्स उभारले आहे. या कॉम्प्लेक्समध्ये 60 गाळ्या आहेत. हे कॉम्प्लेक्स मोरे चौक ते मोठादेवी मंदिर चौक या मुख्य रस्त्यावर असल्याने त्या काळी हे गाळे हातोहात विक्री झाले. आज बजाज नगरातील सर्वात मोठे मार्केट म्हणून या परिसराची ओळख आहे. बजाज नगर ही नागरी वसाहत झपाट्याने वाढल्याने या परिसराला मोठी मागणी आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी आपल्या मूळ जागेबरोबर एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण करून आपली दुकाने मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे येथील मोरे चौक ते मोठादेवी चौक हा मुख्य रस्ता अरुंद झाला असून या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होती. एमआयडीसीने या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी पक्के बांधकाम केले. परंतु रस्त्यावरील अतिक्रमणामुळे मोठ्या अपघाताच्या घटना वाढल्या असून अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन एमआयडीसी प्रशासनाने येथील व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्यासंबंधी नोटीस बजावल्या होत्या. परंतु एमआयडीसीच्या नोटीसला अतिक्रमणधारकांनी दाद न दिल्याने अखेर प्रशासनाने या अतिक्रमणावर बुधवारी सकाळी 11 वाजता धडक कारवाई सुरू केली. रेणुका कॉम्प्लेक्स म्हणून नाव आहे. अच्छा. तिथे त्या पार्किंगमध्ये खूप लोकांनी अतिक्रमण केलेले, रस्त्यामध्ये काही अतिक्रमण केले. तर ते आम्ही सांगतो त्यांना, ते स्वयंप्रद्धीने सध्या काढतायत. अच्छा. मागच्या 3-4 दिवसापासून आमचा फॉलोअप चालू आहे की तुम्ही काढा काढा म्हणून. आणि त्यांना अजून आपण 2 दिवसाची टाईम देतोय. अच्छा. तर त्यावेळेपर्यंत त्यांनी ते अतिक्रमण काढावं. बरेचसे लोक मदत करतायत, स्वतःहून काढतायत. आमची पण मशिनरी आहे, तिथे स्टाफ आहे. काही अडचणी आली तर यांना काही नोटीस वगैरे दिले होते? नोटीस वगैरे सर्वांना दिलेल्या आहेत. पत्रव्यवहार पूर्ण केलेला आहे. अच्छा. पोलिसला पण पत्र दिलेले. सर्व प्रक्रिया जो काही सरकारी नियमानुसार प्रक्रिया करायला पाहिजे अगोदर, पूर्व सूचना द्यायला पाहिजे, त्या सर्व पार पडलेल्या आहेत. नोटीसची अंतिम डेट किती आहे? नाही, अंतिम डेट तसं आपण त्याला टाईम द्यायला पाहिजे ना. लोकांचं बरंच किमती वस्तू आहेत काय ठेवलेल्या, तुट होणे, लोकांचं नुकसान होणे, त्यांचा विचार करायला पाहिजे. त्यांना वेळ दिलेला आहे, आपण 2 दिवसात ते काढून घेत आहेत. अच्छा. आज प्रत्यक्ष तुम्ही अधिकोणमुळे माती घेतलेली आहे, यासाठी तुम्ही काही बंदोबस्त घेणार आहात का? नाही, बंदोबस्त आम्ही पोलिसला बंदोबस्त मागितला आहे. अच्छा. ते PI साहेब आज ग्रामीण पोलीस स्टेशनचं काहीतरी ट्रेनिंग आहे, तिकडे गेलेले. अच्छा. त्याच्यामुळे त्यांच्याशी संपर्क नाही साधता आला. अच्छा. आम्ही पत्र दिलेलं आहे, काल भेटलो PI साहेबांना. अच्छा. अतिक्रम मोहीम राहून फ्युचरमध्ये काय रस्ता रुंदीकरणाचं नियोजन आहे का? रस्ता रुंदीकरण आहेच. अच्छा. सध्या अतिक्रमण काढल्याच्या नंतर रस्ता रुंदीकरण करू. अगोदर जर रस्ता रुंदीकरण केला तर ते अतिक्रमण होणार आणि ते जागाच नाही राहणार, लोकांची ऐसं होईल रस्त्यावरून येणार जाणार, वाहतूक भरपूर आहे. हो. त्याच्यामुळे अगोदर अतिक्रमण काढू आणि त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरण करू. या कारवाई दरम्यान काही व्यावसायिकांनी स्वतः अतिक्रमण काढण्यास पुढाकार घेऊन अतिक्रमणे हटवली. ही कारवाई एमआयडीसीचे मुख्य अभियंता दिलीप परळीकर, BS दिपके, गणेश मुळीकर, विनायक मुळे, RM पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी रंगनाथ भवर, भरत साळे, अशोक साळवे, ज्ञानेश्वर चौधरी, गौतम मोरे, किसन देहाडे, सुरेश साळे आदी चोखपणे पार पाडित आहेत.